राष्ट्रवादी हे विरोधकांचं पुढचं टार्गेट आहे, म्हणजे पवार घराण्यामध्ये दोन गट पाडण्याचा किंवा राष्ट्रवादीमध्ये दोन गट पाडण्याचा एक भाजपचा प्लॅन आहे किंवा विरोधकांचा प्लॅन आहे असा एक आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे. की अशा प्रकारे स्वतःचं महत्व वाढवून घेण्याकरता वेगवेगळे आरोप केले जातात, त्या प्रत्येक आरोपाला थोडी उत्तर द्यायचं असतं. समृद्धी महामार्गाचं उद्घाटन दिवाळीच्या आधी होईल अशी चर्चा होती, काय नेमकी स्थिती असेल आणि पंतप्रधान स्वतः दिवाळीच्या आधी होईल असं मला वाटत नाही, पण ते लवकरच आम्ही करणार आहोत आणि पंतप्रधानांच्या हस्तेच करणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पंतप्रधानांना विनंती केली आहे, पंतप्रधानांकडनंही त्याबद्दल सकारात्मक आम्हाला संदेश आलेला आहे. आता तारीख ठरवायची आहे, ती तारीख ठरवून आम्ही करतो. काँग्रेस से लेकर शहर तक हर खबर आप तक, सब्सक्राइब कीजिए औरंगाबाद तक. लाइक सब्सक्राइब एंड प्रेस द बेल आइकन.